अगे मा काही उडी रागानं बघायला लागल्यास तुझा वैभूच आहे ना का मी कशाला आलायस वाटायला पहिला अगे मा दिवाळी म्हणून मी आलोय नव्हतो का असं का बघ तुझ्यासाठी साडी आणले मी मला तुझ्या हरामच्या कमाईच काय सुद्धा नको बरं राहू दे मा मी परत नेतो साडी आणि इकडे लगेच घेऊन निघाला अगे मा अशी का खुल्यागत करायला लागल्यास मला वाटलं तू माझ्या आजची साडी घेणार नाहीस म्हणून मी जोडीदाराच्या आईची साडी मागून आणली तिला तासाभरान परत द्यायची ते ती काय मला माहित नाही मला साडी पाहिजे या देख रेले मा ही बघ 50 तोला 50 तोला अगे मा दिवस असू दे आज दिवाळी अगे मा सोडकी आजच्या दिवस असू दिवाळी आहे दिवाळी आज पण यातल्या एका जर दागिन्याला काय झालं का नाही तुला सुट्टी नाही हे मा तुला काहीतरी झक्कास चीज दाखवायची झक्कास काय बघ याला म्हणते ती घोडा काय घोडा मग बसते जाऊ आणि टुकडुक टुकडुक करत जाईत ना अरे माझे मा कसला घोडा नो टुकडुक टुकडुक वाला घोडा माझी बंदूक आहे बंदूक दोन पेटीची बंदूक आहे दोन पेट्या देऊन आणले ही बंदूक तरी म्हटलं आंब्याच्या मोकळ्या झालेल्या दोन पेट्या गेल्या कुठं अगे मा आंब्याच्या पेट्या देऊन आणलेली नाही ग बंदुकी दोन पेट्या म्हणजे 2 लाख रुपयाची बंदूक आहे 2 लाख रुपयाची बर मा ऐक की आज दिवाळी आहे मला या बंदुकीत घालायला फटांगड्याची रिळ आणायची आहे पैसे दे की मला पाच रुपये अगे मा 5 रुपये साधा फुरफुर भाज्या पण येत नाही गुलू भाज्या पण येत नाही 5 रुपये 100-150 रुपये तर दे चितळी बॉम्ब चिमणी तोट भुईचा कार असलं काहीतरी घेतो माझ्याकडे फटाके देतय का रे फटाके एका तुफानाला कुणी फटाके देतय का रे फटाके एक तुफान सुतरी बॉम्ब वाचून चिमणी तोटे वाचून भोई चक्रा वाचून गल्ली गल्लीत बोंबल्यात फिरतय एका तुफानाला कोणी फटाके देत का रे फटाके मोकळ्या बाटलीत बाण लावायसाठी मोकळ्या बाटल्या धुंडतय एका तुफानाला कोणी फटाके देत का रे फटाके तुमच्या आईला तुमचं का मारलं सर रस्ता म्हणलास की मला फटकन येत आहे का कोण फटकन म्हणून तुला दिलं फटकन तुमच्या आईला तुमच्या फटकन वर फटाक म्हणलं मी फटाक तुला फटाक पाहिजे तुम्ही जर माझ्याकडले एक तोटा एवढं मारलं का मला ए भावा तुझ्याकडे काय असलं तरी दिखी अरे काय सांगू बाबा तुला आमची आजी आजार आहे आणि तुझी शेवटची इच्छा आहे की मी 4-5 तोट वाजवाव 4-5 बॉम्ब वाजवाव 4-5 फटाके वाजवाव टिकल का मला बरोबर थँक्यू बाबा नाही नाही गोलमाल है भाई सब गोलमाल है नमस्कार दादा नमस्कार काय पाहिजे रे मला बंदूक पाहिजे तुमची द्याकी बंदूक नाही बापा त्या की दादा मला फटाकडे वाजवाय पाहिजे त्या किती नाही म्हणलं का तुला करायला वाटलं काय झालं रे काय नाही मला ब्लड कॅन्सरचा त्रास आहे डॉक्टरांनी सांगितलं की मी फक्त 38 मिनिटं जगणार आहे आणि माझी शेवटची इच्छा आहे की मी तोटे वाजवावं बॉम्ब वाजवावं बंदुकीतनं फटाकडे वाजवाव्या माझी इच्छा पूर्ण करा तुम्हाला पुण्य लागेल दादा पुण्य इकडे तुमच्याजवळ तर तोटे बंदूक कशाला द्या सगळ्यांनी बाळू पुण्य लागेल तुम्हाला द्या सगळ्यांनी अगरबत्ती पण दे थँक्यू दादा डॉक्टरांनी सांगितलं 38 मिनिटात फक्त माझ्या 47 मिनिट राहिली होती आपलं 43 मिनिट राहिली होती 38 22
गोलमाल है भाई सब गोलमाल है। चला 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 बंदूक घ्या, सुतरी बॉम्ब घ्या, एकदम होलसेल रेट मध्ये चिमणी तोट होलसेल रेट, होलसेल बंदुका होलसेल रेट मध्ये। काय पाहिजे रे बाबा? बॉम्बचं एक पॅकेट द्या आणि एक बंदूक द्या। ठीक आहे, बंदूक आणि बॉम्ब चार्ज येते 100 रुपये। तुला काय पाहिजे? ठीक आहे, बॉम्ब आणि कोणाच्या तरी घरात नेऊन लाव, आपल्या घराजवळ नेऊन लाव। चला चला बंदुका बंदुका, एकदम होलसेल रेट, होलसेल रेट मध्ये बंदुका बंदुका घ्या, बंदुका घ्या, बंदुका फुकट फुकट, एकदम फुकट बघायला फुकट। चला बंदुका घ्या बंदुका फुकट फुकट बघायला फुकट बघायला फुकट। चला चला बंदूक घ्या बंदुका, एकदम फुकट फुकट। मामा 20 रुपये बॉम्ब देऊ। चला बंदूक घ्या बंदुका, एकदम फुकट फुकट। ओ मामा बंदूक किती दिली? 50 रुपयाला फक्त। काय झालं रे? काय नाही, मला ब्लड कॅन्सरचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं की मी फक्त 38 मिनिटं जगणार आहे। चिरकूट काय म्हणलास? मी तोट्याला भीतोय। कोणा रे तू? तुमच्या लांबवाजा तोट काय म्हणत चिरकूट? मी तोट्याला भीतोय। अरे तुझ्या एवढं असताना का नाही हे असलं बॉम्ब हातात वाजवतो तुम्ही, हातात कळलं का? हातात वाजवतो तुझ्या आईच तुझ्या थांब तू दारू बद नाम करीती नाम करीती बॉम्ब तुम्ही लाव तू बॉम्ब लाव तू बॉम्ब कसाय पोरांनो काय झालं का आपल्याला? नाही रे बा, मरण कोट टेन्शन नाही होता, पण जरा दुखतोय कसाय पोरांनो? तुला खरी पॉवर बघायची आहे माझी, अजून धाडस बघायचं आहे, थांब 2 मिनिटं आलोटले 10 मिनिटं चालू माझे मी। मला माझी पॉवर लाव तू, माझी पॉवर लाव तू, लाव रे तू बर लावतो छोड गया जो तू ही किनारा तू ही सहारा तू जग सारा। काय मजा नाही, एक काम करूया आपण काहीतरी वेगळा स्टंट करूया। वेगळं काय करायचं? अरे सांगतो की बाबले इकडे जा आणि एवढं बारकट डबडा आणजा मोकळी, जा लवकर ये जाऊ तू, तुम्हाला आता काय स्टंट करायचं की चालास आणलं नाहीस नको नाही आंबा जाऊ तू, आता एक तोटा लावायचा आणि डबडं झाकायचं असं का? तुला जायचं लगेच
आईच्या गावात मेल काय रे म्हातार बहुतेक थांब जरा बघतो अशी का खुल्यागत करायला लागले आज मला वाटलं तू माझ्या आजची साडी घेणार नाहीस म्हणून मी जोडीदाराच्या बंदूक आहे बंदूक दोन पेट्या देऊन आणल्या बंदुकी दोन पेट्या तरी म्हणलं आंब्याच्या मोकळ्या झालेल्या दोन पेट्या गेल्या कुठं मारायचं कोण तू चक्रा वाचून बोंबलत बोंबलत गल्ली गल्लीत ना फिरतय भूला घेऊन निघाला अगं मा अशी का खुल्यागत करायला लागली आज मला वाटलं तू माझ्या आजची साडी थँक्यू बाबा रडू नको रडू नको ऍक्शन 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 मला तुझ्या हरामच्या कमाईचं काय सुद्धा नको बरं राहू दे मान येतो परत मी साडी आणि इकडे लगेच घेऊन निघाला ऍक्शन मला तुझ्या हरामच्या कमाईचं काय सुद्धा नको बरं राहू दे मा परत येतो मी साडी आणि इकडे लगेच घेऊन निघाला